गवर्नमेंटचा पगार। सोशल मीडिया पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुट के एक विधायक का वीडियो तेजी से वायरल हो रहा है। इस वीडियो में शिवसेना विधायक एक कैंटीन सर्विस मैनेजर के साथ बस सलूकी करते हुए दिखाई दे रहे। इतना ही नहीं, विधायक ने मैनेजर को थप्पड़ तक मार दिया। सोशल मीडिया पर वायरल हो रहे वीडियो में जो विधायक नजर आ रहे हैं उनका नाम संतोष बांगर है। संतोष बांगर मध्याह्न भोजन कार्यक्रम के तहत महाराष्ट्र के हिंगोली जिले में मजदूरों को परोसने वाले भोजन की गुणवत्ता देखने के लिए वहां पहुंचे थे। वहां पहुंचने के बाद खाने की खराब गुणवत्ता को देखने के बाद उन्हें गुस्सा आ गया। इसके बाद विधायक ने प्रबंधन को गाली दी और मारपीट शुरू कर दी। ये पूरी घटना वहाँ लगे एक सीसीटीवी कैमरे में कैद हो गई है। आणि मी जाऊन ज्या डब्यामध्ये पाहिलंय त्या डब्यामध्ये फक्त दाळ भात आणि त्या गरपलेल्या पोळ्या हे मिळणे का तुमचं? तू मॅनेजर आहेस हा? कस काय चाललंय खेळ हे हा? कसा सॉरी हा? गव्हर्नमेंटचा पगार, गव्हर्नमेंटचा माल आहे असं लुटा करून घ्या। कलेक्टरला फोन करा, नाही कलेक्टरला सांगा हे सगळं बंद झालं पाहिजे म्हणा। गोरगरिबाच्या जीवाशी खेळायला तुम्ही रात्री। वीडियो वायरल होने के बाद बांगर ने इस मामले पर अपनी सफाई दी है। आइए सुनते हैं उन्होंने क्या कुछ कहा है। तालुक्याच्या तालुका संघटक यांनी मला सकाळी सांगितलं की दादा जे गोरगरीब लोकांना मध्यान्ह जे जेवण यायलंय त्या जेवणामध्ये तुम्हाला सांगतो की कुठल्याही प्रकारची म्हणजे एक डाळ खराब झालेली आणि गरपलेल्या पोळ्या आणि भात आणि तुम्ही जर बघितलं या ठिकाणी जर येऊन जर बघितलं तर तुम्हाला सांगतो की हे अक्षरशः गव्हर्नमेंटला लुटण्याचं काम चालू आहे। मी इथलचा जो कंपनीचा जो कोण ज्यांनी टेंडर घेतलंय त्या टेंडरच्या ज्यावेळेस मी मालकाला बोललो तो तुम्हाला मॅनेज करण्याच्या गोष्टी करत होता की साहेब तुम्ही मुंबईला या मी तुम्हाला भेटतो। आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो की हे गोरगरिबांना जीवितशी खेळण्याचं काम हे इथलचे हे जे कोण कंपनीवाला आहे तो करतोय। इथलचा संबंधित जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला मी विचारलं की बाबा हे काय चाललंय तो अधिकारी सुद्धा तुम्हाला सांगतो की उडवाउडवीचे उत्तर देत होता। मी सांगितलं की याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे तो तुम्हाला सांगतो की खाजगी मॅनेजरचे नाव तो सांगत होता। जो कराड अधिकारी आहे त्याला मी सांगितलं की तू इथे ये तो म्हणतोय की मी बाहेरगावी आहे मी इथे येऊ शकत नाही। आणि त्यांना विचारलं मी किती लोकांना जेवण जातं त्याला तर कुठल्याच प्रकारची माहिती नाही। पण इथलच्या ज्यावेळेस मॅनेजरला मी विचारलं तर त्या मॅनेजरनं सांगितलं की 48,000 लोकांना या ठिकाणी आम्ही जेवण देतोय। पण या ठिकाणी आम्ही येऊन बघितल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो की सडलेले कांदे, हरभऱ्याची डाळ खराब झालेली, तुम्हाला सांगतो लसणाला कोंब म्हणजे एकदम बेकार, त्याच्यानंतर मुगाची डाळ। आणि मेनूमध्ये जर आपण जर बघितलं सोमवारचा त्यांचा मेनू काय आहे तर मला वाटते की तुरीची डाळ आहे, चपाती आहे, त्याच्यानंतर गूळ आहे, काकडी आहे, गाजर आहे, मला वाटते चवळी आहे, वटाणा आहे। हे मेनू कुठल्याही प्रकारचं लक्षात तिथं ते लक्षात आलेलं नाही। त्याला विचारलं मी की बाबा याच्यावर तर मेनू तुमचा तुम्हाला सांगतो की गुळ दिसती, काकडी दिसती, गांजर दिसतंय, चपाती दिसती, राईस दिसतो, पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सांगतो की ते आढळून आलेलं नाही। मधामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर अतिशय हे प्रकार गव्हर्नमेंटला लुटण्याचं चालू आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मला एवढंच सांगायचंय की ताबडतोब या ठिकाणी या हिंगोली जिल्ह्यामध्ये हा जो भ्रष्टाचार चालू आहे मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा या पद्धतीने तुम्हाला सांगतो की काम चालू आहे। ज्या गोरगरिबांना तुम्ही ही योजना जी चालू केलेली आहे मला वाटते की याच्यावर ताबडतोब ऍक्शन घेऊन यांच्यावर कारवाई करावी आणि यांना बेड्या ठोकण्याचं काम महाराष्ट्र शासनाने करावं।